अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणींमध्ये नाराजी नाट्य रंगलंय. एक व्यक्ती एक पदावरनं रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरेंमधला वाद विकोपाला गेलाय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर या वादामुळे कोणताही चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी आज अजित पवारांनी या दोघींची भेट घेतली. राष्ट्रवादीतल्या या रुपाली विरुद्ध रुपाली वादावर एक खास रिपोर्ट पाहूया. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतनं मोठ्या प्रमाणात नेते मंडळींचं आउटगोईंग सुरू आहे. आगामी विधानसभेआधी लागलेली ही गळती दादांसाठी डोकेदुखी बनली आहे. आणि याच दरम्यान अजित पवारांच्या पक्षातील दोन महिला नेत्यांमध्येही चांगलीच जुंपली आहे. या दोघी जणी आहेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे. आमच्या पक्ष नेतृत्वाकडे फक्त माझी एवढीच मागणी आहे की एक व्यक्ती एक पदानुसार इतरही महिलांना इतरही कार्यकर्त्यांना न्याय मिळावा. वाद घालणं किंवा वाद करणं हे आमच्या रक्तातही नाही आणि आमच्या संघटनेचा तो अजेंडाही नाही. त्याच्यामुळे आम्ही हे विषय करत नाही. आता कोणी काही वक्तव्य करत असेल तर मला ते फार गांभीर्याने घ्यावेत असं वाटत नाही. त्याच्यामुळे त्याच्यावरती काही बोलायचंच नाही. या दोन्ही रुपालींमध्ये सुरू असलेल्या वादाचा भडका उडाला तो 2 दिवसांपूर्वी. रुपाली चाकणकरांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली आणि त्यानंतर रुपाली ठोंबरेंसह पक्षातल्या इतरांनी सुद्धा नाराजीचा सूर आळवला. रुपाली चाकणकरांकडे आधीच राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपद आहे, त्यामुळे एक व्यक्ती एक पद यानुसार त्यांच्याकडनं एक पद काढून घ्यावं अशी सुद्धा मागणी रुपाली ठोंबरेंची होती. ठोंबरे आणि चाकणकरांचा हा सगळा वाद आज अजित पवारांच्या दरबारात पोहोचला. तर छान साडी घालून नेत्यांच्या शेजारी बसलं म्हणून नेते नाही होत, म्हणून तत्व कळत नाही. उलट अजितदादांची जी काही कार्यकर्त्यांची फौज आहे ती एकत्र केली पाहिजे, तिचं संघटन केलं पाहिजे आणि ती ताकद दादांच्या पाठीशी उभी केली पाहिजे. खर तर चाकणकर आणि ठोंबरे हा वाद राष्ट्रवादीत नवा नाहीये. महिनाभरापूर्वी रुपाली ठोंबरेंनी चाकणकरांना टार्गेट करत एक फेसबुक पोस्ट शेअर केली होती. एक व्यक्ती एक पद यानुसार आमचे माननीय अजितदादा न्याय नक्की देतील असा विश्वास आहे. एकाच महिलेला किती पदं देणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इतरही महिला आहेत, त्या सक्षमतेनं दमदार कामानं मोठ्या आहेत. त्या सक्षम आणि काम करणाऱ्या महिलांचा विचार व्हावा, इतर महिलांना समान संधी द्यावी. चाकणकरांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्यावर रुपाली ठोंबरे कमालीच्या आक्रमक झाल्या. याच दरम्यान रुपाली चाकणकरांचं कौतुक करणारी एक पोस्ट सुद्धा अजित पवारांच्या ट्विटर अकाउंटवरनं शेअर झाली. पण आज चाकणकर आणि ठोंबरे भेटीनंतर ती पोस्ट अचानक डिलीट करण्यात आल्यामुळे नवीन चर्चांनाही तोंड फुटलंय. एकूणच पुणे राष्ट्रवादी सध्या काही आलबेल नाहीये. पक्षातल्या गळतीमुळे आधीच टेन्शनमध्ये असलेल्या दादांची चाकणकर आणि ठोंबरे या वादामुळे आणखी कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.